माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांची विधानभवन परिसरात एंट्री झाली आणि ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये जोश पाहायला मिळाला उद्धव ठाकरेंची एंट्री झाली तेव्हा काय घडलं पहा एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना सत्ता सोडावी लागली होती मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता आपण आमदारकीचा राजीनामा देणार असंही ते म्हणाले होते पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद सदस्य म्हणून म्हणजेच आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता त्यानंतर आता अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली महिन्यात रिपीट महाराष्ट्रात दोन महिन्यात बऱ्याच घडामोडी घडल्या त्यानंतर उद्धव ठाकरे हे सातत्याने शिवसैनिकांना भेटत होते पण अखेर त्यांनी विधानभवनातही एंट्री घेत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं अधिवेशनाला आता दोन दिवस बाकी आहेत त्यामुळे शिंदे ठाकरे आणि फडणवीस हे समोरासमोर आले का दोन दिवसात ते समोरासमोर येतात का या चर्चा विधानभवन परिसरात रंगल्या होत्या आता हे खरंच होतं का ते पाहणं महत्त्वाचं असेल उद्धव ठाकरेंचं विधानभवन परिसरात येणं याविषयी तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद